नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आपण सगळे व्यायामाचं महत्त्व जाणतो व्यायामामुळे आपलं शरीर निरोगी राहतं तंदुरुस्त राहतं आपण खूप साऱ्या आजारांना स्वतःपासून लांब ठेवू शकतो नियमित व्यायाम केल्यामुळं व्यायामामुळे आपण खूप साऱ्या कॅलरीजसुद्धा बर्न करत असतो असं असतानासुद्धा खूप साऱ्या लोकांना व्यायामासाठी स्पेसिफिक वेळ काढता येत नाही खूप साऱ्या गृहिणींची सुद्धा अशी तक्रार असते की आम्हाला रोजच्या कामांमधून व्यायामासाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही तुमचीही जर अशी तक्रार असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप हेल्पफुल होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्कआउट्स केल्याशिवाय म्हणजे सुद्धा। इतर आपल्या घरकामांमधून प्रकारे कॅलरीज बर्न करू शकतो ते पाहणार आहोत आपल्या घरामध्ये असणारी छोटी मोठी कामं जी आहेत तीसुद्धा आपल्याला भरपूर कॅलरीज आपल्या खर्च करायला भाग पाडतात घरगुती ही छोटी छोटी कामं करूनसुद्धा आपण स्वतःला फिट ठेवू शकतो वेटलॉसमध्ये आपण किती कॅलरीज घेतो हे जसं महत्त्वाचं आहे तसंच आपण किती कॅलरीज खर्च करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस प्रोग्रॅमवर असाल तरीसुद्धा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल होऊ शकतो दररोज अंदाजे चारशे कॅलरीज आपल्याला आपल्या दिवसभराच्या कामातून कशा खर्च करता येतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि दररोजच्या चारशे कॅलरीज बर्न करणं हे एक अटेनेबल गोल आहे म्हणजे इझिली आपण ती गोष्ट करू शकतो अशी ही गोष्ट आहे चारशे कॅलरीजचं हे टार्गेट आपण आपल्या छोट्या मोठ्या कामांमधून कसं ॲचीव करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत आणि त्यासाठी हे टार्गेट आपल्याला इझिली अचीव करता यावं म्हणून आपण कुठल्या कुठल्या छोटे मोठे काळजी घ्यायच्या आहेत हेही -हे आपण पाहणार आहोत या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे झाडू मारणे झाडू मारताना आपण आपल्या शरीरामधल्या बऱ्याचशा स्नायूंचा वापर करत असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घरभर फिरावं लागतं त्याशिवाय झाडू आपल्याला वाकून मारावा लागतो अशा वेळेला आपले हाताचे स्नायू खांद्यांचे स्नायू त्याचबरोबर मनगट यांची जास्तीत जास्त हालचाल होत असते आपला संपूर्ण हात आणि खांद्यांचे स्नायू हे आपल्याला लवचिकतेने वापरायला हवेत झाडू मारताना शक्य होईल तिथे तिथे हाफ स्क्वॅट पोझिशनमध्ये उभं राहण्याचा आपण प्रयत्न करायला हवा झाडू मारताना आपल्या खांद्याचा आणि पाठीचा व्यवस्थित व्यायाम होतो त्याचबरोबर आपले गुड घे मडके आणि त्याचबरोबर आपले हिप्स यांची सुद्धा लवचिकता वाढते ज्या वेळेला तुम्ही झाडू मारत असाल त्यावेळेला पोटाचा भाग जो आहे पोटाचे मसल्स जे आहेत ते आपण आत खेचून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपला कोर स्ट्रॉंग व्हायला मदत होते आपल्या शरीराच्या वरच्या भागाला वरच्या भागाच्या स्नायूंना बळकटी मिळते झाडू मारत असताना दर अर्ध्या तासामागे आपण अंदाजे ऐंशी कॅलरीज खर्च करत असतो नंबर दोन म्हणजे डिशवॉशिंग म्हणजेच भांडी घासणी हे सुद्धा एक खूप छान कॅलरीज बर्न करणारं काम आहे यामध्ये आपण आपले दोनही हात आणि आपली मनगट याचा पूर्ण जोर त्या भांड्यांवरती लावत असतो आणि भांडी घासण्याच्या या कामामध्ये दर अर्ध्या तासामागे आपलं शरीर जवळजवळ सत्तर ते ऐंशी कॅलरीज खर्च करत असतं जर तुम्हाला बसून हे काम करता येत असेल तर ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी अजूनच फायदेशीर ठरते बसून ज्या वेळेला तुम्ही भांडी घासत असता त्यावेळेला आपल्या दोनही भांड्या पोटाशी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पोटाचे मसल्स आत खेचून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे आपल्या मांड्या पोटाचे स्नायू आणि अँकल जॉईंट या सगळ्या गोष्टींची फ्लेक्झिबिलिटी वाढते हे सगळे स्नायू स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते नंबर तीन तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हातांनी कपडे धुणे हा एक खूप सुंदर व्यायाम आहे आणि खूप साऱ्या कॅलरीज आपण यामधून खर्च करत असतो कारण हातांनी ज्या वेळेला आपण कपडे धुतो त्यावेळेला आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो हातांनी कपडे धुणे ही साधीशी गोष्टसुद्धा आपल्या फिटनेसमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करते कारण कपडे धुताना आपल्याला बसावं लागतं आणि अशा वेळेला आपले हात पाय मांड्या आपले अँकल जॉईंट नी जॉईंट या सगळ्या गोष्टी या सगळ्या स्नायूंना अशा वेळेला एफर्ट्स घ्यावे लागतात आणि म्हणूनच अर्ध्या तासांच्या हाताने कपडे धुण्याच्या या कामामध्ये आपलं शरीर अंदाजे एकशे साठ कॅलरीज खर्च करत असतं नंबर चार म्हणजे डस्टिंग करणं घरातली धूळ झटकणं खूप छोटंसं असं हे काम आहे आणि आपण सगळे ते रेग्युलरली करत असतो फक्त हे काम ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण आपले कोर जे आहे ते स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपलं पोट आत खिचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण डस्टिंग करताना आपण हाताचे आणि पायाचे स्नायू वापरतच असतो त्याचसोबत आपण पोटाच्या स्नायूंना स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ अजून वाढते अर्ध्या तासाच्या या कामामध्ये आपलं शरीर अंदाजे ऐंशी कॅलरीज खर्च करत असतं नंबर पाच म्हणजे लादी पुसणे हे काम करताना सुद्धा आपल्या बऱ्याचशा कॅलरीज खर्च होतात होतात त्याशिवाय हे काम आपल्याला एकतर बसून करावं लागतं किंवा वाकून करावं लागतं अशा वेळेला आपल्या पोटाचे मसल्स आणि आपल्या पाठीचा कणा यावरती व्यवस्थित ताण येत असतो दाब येत असतो आणि त्यामुळं आपले पोटाचे स्नायू पाठीचे स्नायू स्ट्रॉंग व्हायला मदत होते आपला कोर स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लादी पुसताना आपल्याला वाकावं वा लागतं बसावं वा लागतं पुन्हा उठावं लागतं या सगळ्या हालचालींमुळे आपल्या पोटावरची आणि आपल्या मांड्यांवरची चरबी कमी व्हायला मदत होते अर्ध्या तासाच्या या कामामध्ये आपलं शरीर अंदाजे एकशे दहा कॅलरीज खर्च करत असतं स्वयंपाक बनवण्याच्या कामामध्ये दर एक तासाला आपलं शरीर अंदाजे दीडशे कॅलरीज खर्च करत असतं अर्ध्या तासासाठी जर तुम्ही कपडे इस्त्री करत असाल तर त्यामध्ये आपल्या अंदाजे ऐंशी कॅलरीज खर्च होतात त्याचबरोबर जर तुम्ही बागकाम करत असाल तर दर अर्ध्या तासाला तुमच्या ऐंशी ते शंभर कॅलरीज खर्च होत असतात झाडांना पाणी देणे रोपं लावणे खुरपणे यासारख्या गोष्टींमधून आपल्या सांध्यांच्या हालचाली होत असतात नियमितपणे बागकाम केल्यामुळं आपल्या सांध्यांची लवचिकता वाढते आणि त्याचबरोबर आपली मसल्सची स्ट्रेंथ वाढायला मदत होते कार करत असताना दर अर्ध्या तासामागे आपल्या एकशे साठ ते एकशे सत्तर कॅलरीज खर्च होत असतात आणखी एक महत्वाचं आणि रेग्युलरली केलं जाणारं काम म्हणजे बाथरूम क्लीन करणे यामध्ये सुद्धा आपल्या अंदाजे एकशे पंचवीस कॅलरीज दर अर्ध्या तासामागे खर्च होतात या सगळ्या गोष्टींसोबतच जर आणखी काही छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये केलेत तरीसुद्धा तुमच्या अजून जास्त कॅलरीज बर्न व्हायला मदत होईल जसं की छोटं छोटं जे अंतर आहे त्या ठिकाणी आपण चालत जाण्याचा प्रयत्न करायला हवा प्रत्येक ठिकाणी गाडी वापरणं आपण टाळायला हवं जवळपास आपल्याला आहे अशा वेळेला किंवा जिथं जिथं आपल्याला चालत जाणं शक्य आहे अशा वेळेला आपण आवर्जून व्हेकल्सचा वापर टाळायला हवा आपली कार किंवा आपली गाडी ही थोड्या अंतरावर आपण पार्क करायची सवय जर लावून घेतली तर ही सुद्धा एक खूप चांगली चा चा हो चा सवय आहे या निमित्ताने का होईना पण आपलं थोडंफार चालणं होतं त्या पुढची गोष्ट म्हणजे जिन्याचा वापर आपण आवर्जून केला पाहिजे लिफ्टचा वापर आपण होता होईल तितका टाळायला हवा जिण्यानेच आपल्याला वर खाली करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची आहे महत्वाची असणारी अजून एक सवय म्हणजे जेवणानंतरची शत पावली दर जेवणानंतर तर दहा ते पंधरा मिनिटांचे का होईना पण आपण नियमितपणे शतपावली घेतली पाहिजे शतपावलीच्या निमित्ताने झालेला हा दहा पंधरा मिनटांचा वॉकसुद्धा आपल्याला आपल्या फिटनेसमध्ये खूप मदत करणारा आहे आणि जर तुम्हाला डान्सची आवड असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य प्रकार, प्रकार तुम्ही शिकू शकता जसं की सालसा आहे जॅज आहे बेली डान्स आहे एरोबिक्स आहे झुंबा आहे यासारख्या गोष्टी तुम्हाला तुमची आवड म्हणूनही शिकता येतील आणि तुमच्या फिटनेसमध्ये सुद्धा या गोष्टीची तुम्हाला खूप छान मदत होईल सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर अर्ध्या तासाचा वेळ असेल तर तो तुम्ही दररोज ब्रिस्क वॉक घेण्यामध्ये घालवायला हवा कारण अर्ध्या तासाच्या व्यायामामध्ये सुद्धा आपल्या शरीराला असंख्य चांगले बेनिफिट्स मिळतात अर्ध्या तासाचा वेळ हा प्रत्येकजण काढू शकेल असा वेळ आहे आणि या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये जर तुम्ही दररोज वॉक घेण्याची सवय लावलीत तर तुमच्या शरीराला नेमके कुठले कुठले फायदे होणार आहेत यावरती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते पण तुम्ही तो नक्की व्हिडिओ ऐकायला हवा कारण अर्ध्या तासाचा वेळ हा आपण काढू शकतो असा वेळ आहे आणि बऱ्याच वेळेला आपण तो टी व्ही बघण्यात फोन बघण्यात किंवा गप्पा मारण्यात घालवतो तो वेळ जर आपण स्वतःला दिला दिवसभरामधला फक्त अर्ध्या तासाचा वेळ जरी तुम्ही स्वतःला दिलात तरीसुद्धा उद्या होणाऱ्या अनेक आजारांपासून तुम्हाला तुमचं संरक्षण करता येणं शक्य आहे सो so, नक्की हा वेळ तुम्ही स्वतःला द्या सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये